नमस्कार मंडळी, मी आहे स्वाती। गुडफूड मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हिवाळ्याचे दिवस आहेत आणि हिवाळ्यात जर गाजरचा हलवा नाही खाल्ला तर तुम्ही काय खाल्लं? तर आज आपण बघणार आहोत गाजरचा हलवा माझ्या पद्धतीने कसा बनवायचा ते। चला तर मग सुरुवात करूया। हे जे हे मी 1 किलो गाजर घेतलेत, 1 किलोच्या वर आहेत हे थोडे, त्याची आता मी आधी साल काढून घेते। अशा पद्धतीने हे सगळ्या गाजरचे आपण साल काढून घेऊ आणि त्यांना बारीक किसणीने, आपल्याकडे जी खोबरं किसायची किसणी असते तिच्याने आपण त्यांना किसून घेणार आहोत। चला तर मग हे बघा फ्रेंड्स, मी हे गाजरची वरची साल काढून त्याच्या मागचं आणि पुढचं जे देठ असतं मागचं झाड ते कट करून घेतलेलं आहे आणि ही अशा प्रकारची किसणी असते। तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती, त्याच्याने गाजर आपण आता अशा पद्धतीने यांना किसून घेणार आहोत। असे मोठे मोठे ते किसायला जड जातात, त्याच्यामुळे थोडेसे त्यांचे तुकडे करू आणि त्यांना असे किसून घेऊ। आता सगळे गाजर किसून झाल्यानंतर मग आपण हलवा बनवायला सुरुवात करू। हा हलवा अप्रतिम अतिशय चविष्ट होतो फ्रेंड्स, तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर तर नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करताना बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्ही माझा कोणताही न्यू व्हिडिओ किंवा न्यू रेसिपी मिस करणार नाही। चला तर मग बघूया आता। हे बघा मंडळी, आपलं गाजर किसून एकदम रेडी आहे। चला आता आपण याला बनवायला सुरुवात करूया। हे बघा फ्रेंड्स, मी इथं कढई ठेवली आहे। आता आपण याच्यात घालणार आहोत 1 वाटी तूप, 2 चमचा हलवा। खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळेत आणि खूप कमी भांड्यांमध्ये आणि कमी स्टेजमध्ये, एकदम एका स्टेजमध्ये, एका स्टेपमध्ये आपण हा हलवा बनवणार आहोत गाजरचा। चला तर मग हे बघा, हे तूप आपलं तापलेलं आहे। आता मी याच्यात हे जे आपण मी ड्रायफ्रुट्स घेतलेत, काजू बदाम घेतलेत, 1/2 वाटी जाड काप करून घेतलेत मी त्यांचे। हे बघा, हे ड्रायफ्रुट्स मी गॅसची जी फ्लेम आहे ती लो ठेवलेली होती आणि अशा पद्धतीने आपले हे ड्रायफ्रुट चांगले आपण भाजून घेऊ आणि त्याच्यातच आपण हा जो गाजर हे जे किस करून घेतले, गाजरचे जो गाजर आपण किसून घेतलेला आहे तो आपण त्याच्यातच टाकणार आहोत। तर हे जे छान असा खमंग, एकदम अप्रतिम असा खमंग असा एकदम छान सुगंध सुटतोय त्याच्या घरात ड्रायफ्रुट्स भाजल्याचा, ते पण अगदी साजूक तुपामध्ये। तर आता याच्यात आपण एवढा हे छान ड्रायफ्रुट्स भाजले गेले, आता हे जे किस आहे गाजरच आपण केलेलं ते आपण त्याच्यात घालून घेऊ। आता तुम्ही ह्या पद्धतीने आणि माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही नक्की हा हलवा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। काय ते खूप कमी साहित्यात आपण बनवतोय, काय ते खवा टाका, हे टाका, ते टाका, अजिबात ते टाकायचं नाही। खूप गावठी पद्धतीने, खूप साध्या सोप्या पद्धतीने छान मस्त जास्तीचं तूप घालायचं, छान ड्रायफ्रुट्स त्याच्यात भाजून घ्यायचे आणि छान तुपामध्ये हा हलवा मस्तपैकी हे जे पीस आहे छान त्याला तुपामध्ये खरपूस होऊ द्यायचं आणि मग काय अप्रतिम लागतो हा हलवा, काय सांगतो तुम्हाला। तर आता हे छान आपण जे पीस आहे ह्याच्यात छान, आता मी थोडीशी फ्लेम हाय करते गॅसची आणि छान आता आपण याला ह्या तुपामध्ये खरपूस भाजून घेऊ। हे बघा, तुम्ही बघू शकता हे जे किस होता आपण टाकलं तेव्हा थोडस लालसर होता, आता छान असं ऑरेंज रंग आलाय त्याला। याला तुपातच आपल्याला 6-7 मिनिट मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचंय, लो टू मिडियम, लो टू हाय फ्लेमवर आपल्याला याला भाजून घ्यायचंय छान। आता याच्यात मी ह्या स्टेजला टाकते छान किसमिस, ते पण आता आपण मिक्स करून घेऊ। खूप खूप झटपट होतो हा हलवा, खूप छान होतो, लागतोही टेस्टी। आता याला अजून 2-3 मिनिटं मी भाजून घेते। हे बघा, 10 मिनिटं अशा पद्धतीने छान तुपात मी खरपूस भाजून घेतलेले, थोडस नॉर्मल असं शिजवून घेतलेला आहे हा हलवा। आता याच्यात ह्या स्टेजला मी टाकते 1 वाटीभर साखर, आणि
हाफ टीस्पून मी टाकते जायफळ आणि वेलदोड्याची पूड, याच्याने अप्रतिम चव येते, हे स्किप करू नका। खूप जबरदस्त असा टेस्ट येतो याच्याने। आणि त्याच्यात आपण घालतोय हा एवढा ग्लास भरून, म्हणजे जवळजवळ 300 ml हे दूध आहे, हे मी रूम टेम्परेचरचं हे दूध घेतले आणि हे दूध मी त्याच्यात टाकते। आणि जे प्रत्येक ठिकाणी रेसिपी मध्ये जे दाखवलं जातं खवा, तर तो खवा मी टाकत नाही, मी माझ्या पद्धतीने हलवा बनवते। तर मी टाकते हलव्यामध्ये मलई, फ्रेश फ्रेश मलई, आपले जे आपण जे दूध तापवतो त्या दुधाची जी साळ निघते ती साळ मी याच्यात टाकते अर्धी वाटी। आणि 300 ml दूध, एक वाटी साखर, हाफ टीस्पून जायफळ वेलदोड्याची पूड, अर्धी वाटी ड्रायफ्रुट्स, अशा पद्धतीने आपला हा हलवा आता रेडी होणार आहे। तुम्ही बघू शकता दिसतानाच किती अप्रतिम दिसतोय हा। चला आता याला आपण झाकण ठेवू, 5 मिनिटं थोडंसं शिजवून घेऊ आणि मग नंतर बघू। सगळ्यात महत्त्वाची टीप हलवा बनवताना कधीही जाड गुळाची कढई घ्यायची, किंवा जाड गुळाचा तुम्ही पॅन घेऊ शकता। ही मी खूप जाड, तिचं जे खालचे जो भाग आहे तो खूप जाडसर, मी तिचा जो बेस असेल तो जाड असलेला आपण घ्यायचा, म्हणजे जेणेकरून हलवा छान शिजतो, छान खमंग होतो आणि खाली तो जळ सुद्धा नाही। कारण हा हलवा जर जळाला तर खूप भयानक टेस्ट लागते त्याची, त्याच्यामुळे ती एक काळजी घ्यायची आहे। आणि हा सिक्रेट इंग्रेडियंट होता माझा मलई, जो हलव्यामध्ये आपण घातली, तर ती तुम्ही नक्की घाला, स्किप करू नका। ती घातल्याने तुम्हाला खरंच अप्रतिम टेस्ट मिळेल ह्या हलव्याची। चला तर मग याला आता आपण शिजवून घेऊ 15 मिनिटं। हे बघा फ्रेंड्स, आपला हलवा एकदम रेडी आहे, खाली चिपकलेला नाही, त्याच्यातलं लिक्विड पण गेलं, अगदी मऊसूत एकदम जबरदस्त असा त्या गाजरचा हलवा एकदम रेडी आहे। तुम्ही बघू शकता त्याच्यातले ते ड्रायफ्रूट जबरदस्त। चला आता आपण याला सर्व करून घेऊ। हे बघा फ्रेंड्स, आपला हलवा एकदम रेडी आहे। चला तर आता आपण हा गरमागरम सर्व करून घेऊ। खूप अप्रतिम झालाय हा, आणि सगळे मेंबर्स वाट बघतायत खाण्याची। तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की हा हलवा ट्राय करा, कसा झाला ते नक्की सांगा। आता आपण याच्यावर थोडीशी छान अशी गार्निशिंग करणार आहोत पिस्त्याची। तर मी हे थोडेसे पिस्त्याचे काप, छान त्याच्यात आपण ड्रायफ्रुट्स तर घातलेच आहेत मस्तपैकी, थोडेसे अजून दिसायला सुंदर आणि पटकन खावेसे वाटतील म्हणून ही थोडीशी पिस्त्याची गार्निशिंग। आणि आपला गरमागरम हलवा एकदम रेडी आहे। या मग खायला, धन्यवाद।